अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर करा या प्रमुख मागणीसाठी बीड मध्ये समस्त धनगर समाज रस्त्यावर उतरलाय. शहरातील अहमदनगर महामार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा करण्यात आला होता. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने करून आपल्या मागण्याकडे लक्ष वेधण्यात आलंय. आजपर्यंत अनेक सरकार स्थापना झाली, मात्र त्यांनी धनगर समाजाचा आणि मागण्यांकडे दुर्लक्ष केलं आहे. किमान आता तरी धनगर समाजाच्या गेल्या अनेक वर्षापासूनच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे अशी आग्रही मागणी या दरम्यान करण्यात आली आहे. आज अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे कार्यक्रम होत आहे. याच दरम्यान नामांतराचा विचार सरकारने करावा, अन्यथा याही पेक्षा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा या दरम्यान देण्यात आलाय. आज प्रथमतः राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आहे आणि त्या औचित्य साधून आज आम्ही सर्व समाज बांधवांच्या वतीने नगरचे नामांतर राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर झाले पाहिजे यासाठी आम्ही यशवंत सेनेच्या वतीने हे आंदोलन केले आहे. गेल्या अनेक वर्षापासून आमची मागणी आहे सातत्याने की अहमदनगरचे नामांतर अहिल्यादेवी होळकर झालं पाहिजे. मागच्या अधिवेशनात सांगितलं होतं की आम्ही निश्चितपणे अहमदनगरचे नाव अहिल्यादेवी होळकर करू, पण मागचं अधिवेशन गेलं, हे बी अधिवेशन गेलं, हे सरकार फक्त भूलथाप मारतंय, बाता मारतंय. हे बंडलबाज सरकारच्या निषेधात आम्ही हे आंदोलन केलं आहे आणि आपल्या मला माध्यमातून सांगायचं आहे की आज चोंडी येथे खूप मोठी प्रचंड सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रभर धनगर समाज बांधव त्या ठिकाणी जमला आहे आणि त्या ठिकाणी या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी आहेत. आमची सगळ्यांची मागणी आहे, विनंती आहे की आज त्या ठिकाणी अहिल्यादेवी होळकरांच्या नतमस्तक होऊन त्या ठिकाणी अहिल्यादेवी होळकरांचं नाव जे नामांतर जा करायचं आहे ते नामांतर तिथं जाहीर करावं आणि आम्हाला न्याय द्यावं हीच आपल्या माध्यमातून मला त्यांना सांगायचं आहे. योगेश काशीर, स्टार महाराष्ट्र न्यूज, बीड.